राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ताज्या ठळक बातम्या. यंदा पावसाच्या सरी जोरदार बरसणार. महाराष्ट्रात मान्सून सर्वांना सुखावणार. जून ते सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस, सॅस्कॉपचा अंदाज. आनंदाचा शिदा आचारसंहितेच्या कचाट्यात. मतदान झाले तरी निकालापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार, म्हणजे मतदानाचा निकाल लागल्यानंतरच लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिदा. तापमानाचा पारा चढला, जनावरे सांभाळा, कारण जनावरांनाही उष्माघाताचा वाढला धोका. थंड जागेसह पाण्याचा वापर करा, पशुसंवर्धन विभागाचे आवाहन. रासायनिक खताच्या किमतीत पुन्हा वाढ. वाढलेले खत दर बघा. 10 सवी सवीची बॅग 1470 रुपयावरून वाढून 1700 रुपये झाली. 20 20 013ची बॅग 1250 रुपयावरून वाढून 1400 रुपये झाली. तर 24 24 0ची बॅग 1550 रुपयावरून 1700 रुपये झाली. दुष्काळात 13वा, शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका. सोयाबीनच्या हमीभावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी. बाजारपेठेत सोयाबीनला 4600 रुपये हमीभाव, मात्र खरेदी 4500 रुपये प्रति क्विंटल. अवकाळीमुळे नुकसान पशुपालकांना दिलासा. तातडीच्या मदतीस मिळाली अखेर मंजुरी. जनावरे मृत्यूच्या पंचनामाचा अहवाल शासनात सादर. 2 दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार. तापमान वाढत आहे, उष्माघातापासून बचाव करा. जिल्हा प्रशासनाने सुचवल्या मार्गदर्शक उपाययोजना. कापसाचे दर पुन्हा घसरले. सुपर कापसाला मिळत आहे 7050 रुपये, तर फर्दर कापसाला मिळत आहे 5500 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर. उन्हाळ्यात फुलझाडांची शेती ठरते फायद्याची. थेट बांध्यावर येऊन व्यापारी करतात फुलांची खरेदी. मित्रांनो, ह्या होत्या शेतकऱ्यांच्या ताज्या बातम्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.